स्वागत आहे आजच्या मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये. आणि आज उद्यापासून आपण एक कॅम्पेन स्टार्ट करणार आहे, त्यामध्ये मी 1 लाख कॅपिटल यूज करून ट्रेड करणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जे पण मार्केट अनालिसिसमध्ये स्टॉक वगैरे दिले किंवा इंडेक्सचे लेवल्स दिले, तर त्याच्यावर आता मी खरोखर ट्रेड करणार आहे. आपण सुरुवातीला 1-2 महिने कमी कमी क्वांटिटीत करू, 10-20 अशाच क्वांटिटीत करू, आणि एकदा कॉन्फिडन्स आला की क्वांटिटी वाढत वाढत जाऊ आपण. तर आता डाउजन्स ओपन झालेलं आहे गॅप अप, तर उद्या आपलं मार्केट सुद्धा गॅप अप होऊ शकते जर हे इथेच राहिलं आणि डाऊन साईडला आलं नाही. तर बघूया किती गॅप अप झालं. 230 पॉईंट्स गॅप अप पॉसिबिलिटी आहे आपले मार्केट गॅप अप होणार. तर आता लेवल्स बघूया निफ्टी बँक निफ्टीच्या. तर निफ्टीमध्ये तर एक प्रकारे असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे, मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये सुद्धा सांगितलं होतं. आणि 17,951 हे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स किंवा नेकलाईन म्हणू शकता तुम्ही असेंडिंग ट्रायंगल पॅटर्नची. जर ही ब्रेक झाली तर आपल्याला अपसाईड बघायला मिळणार आणि आपण क्विक टार्गेट हे ठेवू शकतो. पहिले तर हे ठेवू शकतो, त्यानंतर हे या दोन लेवलचे टार्गेट ठेवू शकतो आपण. त्यानंतर बँक निफ्टीचे बघू आणि 200 मूविंग ॲव्हरेज सुद्धा आहे इथे. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक प्रकारे असेंडिंग ट्रायंगलच आहे तो. आणि बँक निफ्टीमध्ये चांगली गोष्ट अशी आहे की 200 मूविंग ॲव्हरेज खूप जवळ आलेला आहे, म्हणजे सपोर्ट आहे याला. जवळ खाली जायला जास्त असं फॉल होणार असं आपण सांगू नाही शकत, कारण की 200 मूविंग ॲव्हरेजचा सपोर्ट आहे त्याला. त्यामुळे अपसाईडच बघत आहे बँक निफ्टीमध्ये मी. आणि त्यासाठी एक हे जे लेवल दिसत आहे 41,767, तर हे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आहे. बघा इथे सपोर्ट घेतला होता पहिल्यांदा, जर हे ब्रेक झाली तर क्विक टार्गेट आपल्याला अपसाईडची हे बघायला मिळणार. तसे तर हे या लेवलचेच ठेवू शकतो आपण, फर्स्ट हे लेवल, त्यानंतर हे वाल, असे दोन अपसाईडला टार्गेट बघायला मिळणार आपल्याला जर हे लेवल ब्रेक झाले उद्या. त्यानंतर स्टॉक्स आणले आहे मी 3, त्यापैकी पहिला म्हणजे MNM, महिंद्रा अँड महिंद्रा. तर महिंद्रा अँड महिंद्रामध्ये मला एक प्रकारे सिमेट्रिकल ट्रायंगल लाईक पॅटर्न दिसत आहे, ते बघू शकता तुम्ही. आणि इथे कन्सॉलिडेशन सुद्धा चालू आहे. जर उद्या हे ब्रेक झालं आणि 200 मूविंग ॲव्हरेज सुद्धा ब्रेक केलं तर मी शॉर्ट पोझिशन बनवणार. आणि जर इथून सपोर्ट घेतला तर मी बाय साईडला पोझिशन बनवणार आणि हे टार्गेट ठेवणार, किंवा हे या लेवलपर्यंतचे टार्गेट ठेवणार 1,378. त्यानंतर सेकंड स्टॉक आहे उद्याकरिता HDFC. यामध्ये सुद्धा एक प्रकारे मला सिमेट्रिकल ट्रायंगल लाईक पॅटर्नच दिसत आहे. आणि यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की 200 मूविंग ॲव्हरेज मधात आहे, म्हणजे तो त्याचा रेजिस्टन्स सुद्धा फेस करतो आणि सपोर्ट सुद्धा घेत आहे. आणि याच्यात मी फक्त उद्या एंट्री जर आली तरच करणार, नाहीतर एंट्रीची वाट बघणार. या सिमेट्रिकल ट्रायंगलचं ब्रेकआउट आलं तर एंटर करणार. त्यानंतर थर्ड स्टॉक आहे HUL, हिंदुस्तान युनिलिव्हर. तर याला जर आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर हे एक मी ट्रेंडलाईन टाकली आहे, बघू शकता तुम्ही इथे 1, 2, 3 आणि चौथ्यांदा सपोर्ट घेतला होता त्यांनी. आता पाचव्यांदा परत त्या ट्रेंडलाईनचा सपोर्ट घ्यायला येत आहे ते. आणि चांगली गोष्ट अशी आहे की ट्रेंडलाईन जवळ त्याने एक प्रकारचं इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे त्याची नेकलाईन आहे 2,593 लेवल. जर उद्या ह्या लेवलला ओपन झाला तू तर ओपनिंगलाच कोणी एंट्री घेऊ शकते, बट मी सेफ साईडला जाणार. 200 मूविंग ॲव्हरेज तोडलं याने तर मी एंटर करणार आणि टार्गेट इतकडं होणार, थोडं खाली करून. तर 40 पॉईंटचं टार्गेट राहणार आणि 25 पॉईंटचं असेल ठेवणार. आणि इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर एक प्रकारचं रिव्हर्सल सिग्नल सुद्धा म्हटलं जाणार. त्यामुळे आता उद्या मी ट्रेड करणार या दिलेल्या सगळ्या लेवल्स आणि स्टॉक्समध्ये आणि कमी कमी क्वांटिटी. निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतला तर 1-1 लॉट आणि जर स्टॉकमध्ये ट्रेड घेतला तर 10-20 क्वांटिटी बस. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.